आदरणीय आशाताईंच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने काही आज प्रमुख जबाबदाऱ्या असताना सुद्धा कार्यकर्त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. ही जी भाजपची कार्यकर्त्याशी जोडलेली नाळ आहे, जे संस्कार आहे, ती संस्कृतीचं जतन करणारे या राज्याचे बांधकाम विभागाचे प्रमुख कॅबिनेट मंत्री आदरणीय चव्हाण साहेब, जे शुभेच्छा देऊन पुढील काही कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले ते या विभागाचे माजी खासदार अढळराव पाटील, आपल्या मनातील कार्यकर्त्यांना भावना व्यक्त व्हावा, आपण अभिष्टचिंतनाच्या कार्यक्रमामध्ये कदाचित कार्यकर्त्यांच्या असणाऱ्या भावनेला अडसर होईल अशी ज्यांची भावना होती तेही शुभेच्छा देऊन गेले या तालुक्याचे आमदार अतुल दादा, ज्या आल्यानंतर सगळ्यांच्या माना गर्क निवडल्या, ज्यांनी तुम्ही सगळ्या माझ्यापणी ज्यांना जिल्हा परिषदेमध्ये संधी दिली, दादांच्या डोक्यात भगवच वादळ होतं पण त्यात आदिवासी वादळ झाली, ते आदरणीय लाडे साहेब, ताईंचा वाढदिवस साजरा होतोय, नानांनी शुभेच्छा दिल्या, बाबू भाऊंनी शुभेच्छा दिल्या आणि समोरून येताना बाळासाहेब पाटे येत होते. आशाताई पटकन उठल्या, मला समजेना नेमकं काय प्रकार आहे, ते म्हणलं का उठला बसा की नाही, म्हणले वादळ आले. सगळ्यात पहिले शिवसैनिक आणि शिवसेनेचं ज्यांनी रोपटं लावलं नाही नारायणगावमध्ये आणि आपल्या मुलाच्या माध्यमातूनच नव्हे तर आपण प्रामाणिकपणे जनतेची सेवा केल्याच्या नंतर काहीतरी मिळतं, त्यांचा असणारा सुस्वभाव, आणि ते बाळासाहेब पाटे या ठिकाणी आले. अनेक या गावच्या सरपंच ताई आहे, ताईचं मी पोस्टर पाहिलं आणि त्याच्यावरती संयम हे नाव लिहिलेलं पाहिलं, मीच थोडा चिमटा घेऊन पाहिलं म्हणलं की आपण बरोबर ठिकाणी आलोय का, कारण संयम आणि बुचके हा कुठंच त्या ठिकाणी संदर्भच लागत, आणि कदाचित संदर्भ जर लागला असता तर आज हे दिवस कदाचित पाहायला मिळले नसते. आणि म्हणून तुमच्या सगळ्या मायबापांच्या सुखदुःखासाठी तत्परतेने लढणाऱ्या आज बांधकाम विभागाची लोक आहे, आरोग्य विभागाची सगळी जिल्ह्यातली टीम आहे, सगळी मंडळी गेली सकाळपासनं 2-3 दिवस अगोदर काही आरोग्य शिबिर असतील वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस साजरा झाला पाहिजे ही भावना तुमची सगळ्यांची आहे. आणि विशेष करून आज चव्हाण साहेब आले, चव्हाणांचं या जिल्ह्याचं नातं, या तालुक्याचं नातं वेगळं आहे. 1 मे 1907 या राज्याची स्थापना झाली आणि यशवंतराव चव्हाण साहेब पहिली कॅबिनेट मीटिंग त्या ठिकाणी शिवनेरीवरती केली. धरणाच्या अख्या शृंखला इथं उभ्या राहिल्या, त्या शृंखला उभ्या राहत असताना सार्वजनिक स्वरूपामध्ये एका धरणाचं पायापूजन करायला यशवंतराव चव्हाण साहेब इथं आले. एका आदिवासी महिलेची जमीन गेलेली होती, आयुक्त, कलेक्टर, कमिशनर, राज्याचा मुख्यमंत्री येतो आहे, सगळे शासन दरबारातले सनदी अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. एका आदिवासी महिलेने पूजा करत असताना चव्हाण साहेबांच्या ताटाला लाथ मारली, ते लाथ मारल्याच्या नंतर ताट हवेमध्ये भिरकलं गेलं. चव्हाण साहेबांनी जिज्ञासेने चौकशी केली हे काय प्रकार आहे, त्यावेळेस अधिकाऱ्यांनी काही कार्यकर्त्यांनी सांगितलं साहेब या महिलेची जागा या धरणामध्ये गेलेली आहे. साहेबांनी तत्क्षणी त्या ठिकाणी एक निर्णय घेतला, ज्याची जमीन नाही म्हणजे खणाला खण आणि फणाला फण ही संकल्पना यशवंतराव चव्हाण साहेबांनी इथं आल्याच्या नंतर घेतली. आणि आज आपल्या कार्यकर्त्याचा खर तर आज आशाताई
माहेर आल्यासारखं झालं. ते शिवसेनेचा प्रवास त्यांचा कदाचित अडथळाचा असेल, पण त्यांची सुरुवात भाजपपासून झालेली आहे आणि आज त्या पुन्हा एकदा भाजपवाशी होत आहे. हा त्यांच्या जीवनातला सगळ्यात चांगला क्षण आहे. त्यांच्या बरोबरीने काम करणाऱ्या त्यावेळेच्या महिला नेत्या, मग उमाताई असेल, राज्यामध्ये अनेक नेते असतील, त्यांना संधी मिळाली. शिवसेनेचं अथकपणे काम त्या ठिकाणी ताईंनी केलं, संधी मिळली नाही. कदाचित काय दोष असू शकतो, पक्ष प्रक्रियेमध्ये त्यांना संधी मिळली नाही. उमेदवारी मिळली, उमेदवारीमध्ये तुम्ही सगळे मायबाप मंडळी दोन दोन तीन तीन वेळा ताईंच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिले. आणि म्हणून मला चव्हाण साहेबांचं सांगायचं, चव्हाण साहेब आज तुम्ही आलात, सगळं काम सोडलं, पण एका भाजपाच्या लढाव्या या नेत्याचा या ठिकाणी वाढदिवस होतो आहे आणि त्या महिलेच्या अभिष्ट चिंतनासाठी मला जायचं आहे. आणि अनेक मंत्री त्या ठिकाणी, या जिल्ह्यामध्ये मंत्र्यांची सवय आहे, मी अनेक मंत्री पाहिले, पण एका महिलेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपला सगळा वेळ खर्च करून शांतपणे समुद्रासारखा बसणारा पहिल्या मंत्रीने पाहिला, की कार्यकर्त्याची जाण असणारा पहिला माणूस मी त्या ठिकाणी पाहिला आणि समाधान वाटतं. नाही तर मला जायचंय, मला जायचंय. आतून दादा काल आला दादा नाही, मला काही माहिती नाही, पण ते जाताना म्हणले की जाधववाडीला जायचंय, मला कार्यक्रम आहे. जाता जाता त्यांनी सांगितलं की बाबू पाटील खुलून बोलत नाही. कदाचित बाबू पाटीलला असं म्हणायचं होतं, असं त्यांच्या मनातला अंदाज असावा. आय एम नॉट ॲस्ट्रॉलॉजर, मी काय भविष्यावर नाही, पण असं मला वाटतं काय बांधावा माणसाने, की बाबू पाटीलला म्हणायचं होतं की अशा काही आमदार हो असं म्हणायचं असेल कदाचित, असं अतुल दादाचं वाक्य होतं. आणि म्हणून अतुल दादाला वाटलं अडचण नको, बाबू पाटीलने अजून खुलून बोलावं. पण मी बाबू पाटीलना पाहिलं, 30 वर्षातला बाबू पाटील जे बोलतो ना तेच करतो हे मी जवळून पाहिलेला. पूजा चालू होते, चव्हाण साहेबांच्या हातामध्ये फुल होत, शेजारी आमची नवऱ्याची पोर फुल घेऊन उभी होती. मी विचारलं बाबू पाटील काय प्रकार आहे, म्हणजे आमच्या देवीचं त्या ठिकाणी सत्व आहे. ज्ञान होते शेजारी, इथं जे बोलल ते तसं जर वागलं नाही तर 5-25 जणांची उदाहरणं माझ्या खिशामध्ये किती लोकांचं वाटोळं झालं हे मला बी माहिती, असं ते मला सांगत. मग मी म्हणलं आपलं सावध बोललेलं बरं, कारण ज्या बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, न बोले तैसा चाले त्याला मोजून मारावे पायदारे चार. त्याच्यामुळे म्हणलं आपलं मला शिस्तीत बोललेलं बरं नाही, पण एक समाधान आहे. मी जिल्हा परिषदेमध्ये 15 वर्ष ताईंच्या बरोबर काम केलं, पण कुणाची हिंमत नाही, शिव असू दे किंवा कुठल्या विभागाचा हेचोडी असू दे, एकदा काम करायचं म्हणलं की करायचंच. आज एवढा हॉल एखादा चांगला आमदार बांधू शकत नाही. नारायण गावकर तुम्ही समाधानी आहात, तुम्ही नशीबवान आहात. एक महिला संतोष नाना, बाबू पाटे, बाबू पाटेंचे सगळे सहकारी, आता तो डॉक्टरच सरपंच झाले, त्याच्यामुळे काही अडचणच नाही. आता कितीही कोरोना डॉक्टर आहे, त्याच्यामुळे सगळी मंडळी आज नारायण गावकरांची 5 बोटं तुकामध्ये आहे. हिवऱ्याचे आमदार सुद्धा आपल्याच नारायण गावमध्ये आहे, त्यामुळे त्यांचंही चालतं. आपल्याला काय सगळं मिळलं पाहिजे गावाला, जोरात चाललं पाहिजे गाव. हिवऱ्याचेच आहे ना लोक तिकडे बोलायला लागले, म्हणलं काही चुकलं नाही. अरे हिवऱ्याचे आमदार आपण आता आमदार हिवऱ्याचे गेलो ना, बरोबर आहे ना. मला जरा दसबोल बऱ्यापैकी आहे माहिती. अरे म्हणून तुम्ही सगळे मंडळी आज आमच्या ताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आला. आणि अतुल दादाने सांगितल्याप्रमाणे, अतुल दादाने त्यांच्या सोयीचा विचार केला की अतुल दादा स्वतः आडनावांच्या बरोबर जाणार होते, त्यांनी ते म्हणले मला पुढचा प्रवास त्यांच्या बरोबर करायचे. आणि बाबू पाटलांना मन मोकळं किंवा कार्यकर्त्यांना मन मोकळं करून नेण्यासाठी कदाचित ते नेलं असं त्यांचं म्हणणं होतं, पण मला असं वाटतं की ज्या रस्त्याने ते गेलेले आहेत त्या रस्त्याने मी पण जाणार आहे, कारण मला जाधव वाढलं मला पण जायचं. पण मला असं वाटतं की माझी अडचण नको, म्हणजे मला अडचण नको म्हणून कदाचित आढळवादाला घेऊन गेले का, असंही काय काय कुणाच्या मनात सांगतात नाही काय चाललं. कारण आता तशी राज्याची परिस्थिती आहे, एकटा भाजप जर सोडला फार वाईट अवस्था. म्हणून देवेंद्रजींचं जे नेतृत्व आहे, फडणवीस साहेबांचं जे नेतृत्व आहे महाराष्ट्राच्या स्थापनेपासून, यशवंतराव चव्हाण साहेबांपासून तर आज त्या ठिकाणी असणारे आदरणीय एकनाथ भाईंच्या पर्यंत, ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस देवेंद्रजींसाठी एक वेगळा रकाना असणार आहे. भल्या भल्यांना राजकारणामध्ये राजकारणाचे महामेरू काय काय बिरुद्या त्या ठिकाणी सांगत होते, सगळ्यांना एक सलग घरी बसवलं, त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. अरे तुम्ही लोकांच्या गमती करता, मग जरा फडणवीसांनी गंमत केलं कशी मजा येते.
बघा आता कसे असे अकराष्टपणे करतायत, बोलतायत. आपल्याला पहिलं वाटायचं फक्त आपल्या ताईच अकराष्टपणा करतात, पण ज्याचं जळतं ना त्याला कळतं कसं आग लागते. आणि म्हणून आज ताईंनी स्वतःचं वजन कमी केलंय, पण ते शारीरिक केलंय. आता सामाजिक वाढवलंय, राजकीय वाढवलंय. 20 किलो मी दिला, माझी बहीण असल्यामुळे कायम सांगायचो मी बी जाड आणि तू बी जाड, त्याच्यापेक्षा तू तरी कमी नव्हतं, मी तरी कमी होतो. कारण कुणीतरी बहीण मला वाटतं मी पाहिजे ना, सगळे सारखे म्हणल्यानंतर अवघड होतोय जरा. पण त्यांनी ठरवलं, त्यांनी 20 किलो कमी केले, माझं आहे तेवढं बरं आहे. पण आपण आपल्या आयुष्यामध्ये 3-3, 4-4 गटामध्ये वेगळा निवडून येणारा या पुणे जिल्ह्यातला पहिला जिल्हा परिषद असे ते म्हणजे आमच्या अहो ग्रामपंचायतला व्हायची म्हणलं तर अंगावर काटा येतो. काही नाही अशा त्यांना वाटलं ना आज कि मला नाही तिकडे लढायचं, ओतूरला जायचं, तिकडे लढा काय म्हणजे हिशोबच नाही. त्याला फक्त तुम्ही सगळे मायबाप मंडळी त्यांच्या पाठीमागे आहे. आणि मित्रांनो, हा जो संयम आहे, ह्या ज्या त्या ठिकाणी सगळ्या लढभय्या नेत्या आहेत, म्हणून त्यांची काळजी करण्यासाठी त्यांनी स्वतःचीच मुलगी वकील करून ठेवली डोक्याला शिंदे गोपाळ. शेजारी बसलेत वकील बाई त्या, की उद्या काय मम्मीचं चुकलं तर चला आपणच आर्ग्युमेंट करू, आपणच केस लॉ काढू, आपणच एव्हिडन्स काढू, मम्मीला घरी आणू. म्हणजे अशी फौज तयार केलेली आहे. आणि मनापासून आशा ताई, शेवट राजकारणामध्ये चढ उतार येतच राहतो. तुम्ही तुमच्या प्रत्येक गडामध्ये केलेलं काम बाबू पाटेसारखा एक संयमी माणूस, मी बाबू पाटेंना जवळ चव्हाण साहेबांचा सत्कार करत होते, मी पाहिलं कसा बाबू पाटे चॅप्टर माणूस आहे, ते जाऊन पाहिलं बघायचं कसा आहे. सत्कार करायचा आहे, स्वतः पुढे जात नाही की तू सदस्य चले, तू चल सदस्य, तू चले सरपंच, तू ये, ही जी भावना आहे ना गाडून घ्यावं लागतं सलग, तो म्हणजे बाबू पाटे. की आपला माणूस मोठा झाला पाहिजे, माझा सदस्य मोठा झाला पाहिजे, सदस्यांनी चव्हाण साहेबांना पाहिले पाहिजे, चव्हाण साहेबांनी सदस्याला पाहिलं पाहिजे. हा जो मोठेपणा आहे ना राजकारणामध्ये, माणसाने मळका असावं पण जळकं नसावं, तो बाबू पाटे. मळका आहे अरे पण जळका नाही रे, जळका नाही मळका आहे. बघा कधी बी आपलं काय चाललंय कसं चाललंय, पण म्हणलं बाबू पाटे ते आता आज लगेच बघा मळका आहे पण जळका नाही, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून असलं माणसं ताईच्या पाठीमागे उभ्या आहे, उभ्या आहे, हे ताईचं वैभव आहे, हीच ताईची संपत्ती आहे. तुम्ही सगळे मायबाप मंडळी आज ताईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आला. नानांनी खंत व्यक्त केली की आम्ही उशिरा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला होता, उशिरा लोक येणार आहेत, पण तुम्ही ज्यावेळेस ताईची ओटी भरणार आहे त्यावेळेस ताई सुद्धा तुमची ओटी खाली जाऊन देणार नाही, तुमच्या मदतीला आणणार आहे. आणि आज चव्हाण साहेब पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करेल की तुम्ही एवढा वेळ दिला, एवढा वेळ दिला, आणि थोडी सुद्धा झाली नाही, तिथं बसले बसतो, इथं बसले बसतो, तिकडे बसले बसतो, असा कार्यकर्ता हा खूप कमी आहे. आणि भाजपच्या मुशीमध्ये 1925 साळूबाई मोहित्यांच्या वाड्यामध्ये ज्यावेळेस एक संघाची स्थापना करणाऱ्या त्या ठिकाणी डॉक्टर हेडगेवार हा तांबड्या मातीतला पहिलवान होता. आज त्याची विचारधारा, त्यांची विचारधारा या राज्यामध्ये आज राम मंदिर उभं 22 तारखेला राहते. यांचा आता त्या ठिकाणी पोट सुरू उठला आहे की कुणी त्या ठिकाणी क्रेडिट घ्यायचे. अरे कुणाच्या काय कॉमेड्यांनी पाठ होईना, पण राम तुमच्या दारी आलाय कधीतरी मोठ्या मारणार नाही. अरे कधीतरी त्या रामाशी हिंदू धर्म जगणार आहे, तर या देशामध्ये अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही. ते मोदी साहेबांनी काम केलंय, म्हणजे मला काय भाजपमध्ये यायचं नाही, लोक म्हणजे राजले भाजपमध्ये, पण हे काय ज्याने केलं त्याला कधीतरी केलं म्हणा, कधीतरी त्या ठिकाणी दातृत्व ठेवा, नेतृत्व ठेवा. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आज ताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही सगळे मायबाप मंडळी आला, नाना यांच्या सहकार्याने बाबू पाटे आणि अनेक प्रेम करणाऱ्या ताईंच्यावरती तुम्ही सगळ्यांनी ताईचं नेतृत्व त्या ठिकाणी राखून ठेवलेलं आहे. अशाच पद्धतीचं नेतृत्व तुम्ही भविष्य काळामध्ये ताईच्या पाठीमागे उभे राहा, एवढीच सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि आढळ राहा, आणि त्या ठिकाणी अतुल दादा गेला त्यांच्या वाटेने मी जातो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.